पण आज एका भाजपच्या कोणत्या तरी प्रवक्त्याने त्या प्रेषिताचा अपमान केला. काय संबंध काय तुमचा, संबंध काय? आपल्या देवदेवतांचा अपमान कोणी करायचा नाही, तसंच त्यांच्याही करण्याची तुमची तुम्हाला काही गरज नाहीये. पण तो अपमान केल्यानंतर सगळे मिडल ईस्ट अरब देश एकत्र झाले आणि त्यांनी आपल्या देशाला गुडघ्यावरती आणलं, माफी मागायला लावली. पंतप्रधान होय, राजकारणात वेगळं, राजकीय मतभेद असतील, मतभिन्नता असतील, नव्हे ती आहे, पण शेवटी माझ्या देशाचे पंतप्रधान आहेत, आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांचा फोटो कचरा कुंडीवरती लावला जातो आणि हे आम्ही नुसतं बघत बसायचं. कोणामुळे परिस्थिती आली? भारताने माफी मागायची, आपल्या हिंदुस्थानने माफी मागायची, काय देशाने काय केले? गुन्हा केलाय तो भाजपाने केलेला आहे, गुन्हा केलाय तो भाजपाच्या तीनपाठ प्रवक्त्यांनी केलेला आहे. भाजपचा प्रवक्ता म्हणजे देशाचा प्रवक्ता होऊ शकत नाही, भाजपची भूमिका ही देशाची भूमिका होऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या भूमिकेने जा पुढे, जनता पसरलेली इकडे, जनतेवरती न्याय निवडा, सोपा तुम्हाला काय निवडायचं ते निवडा. आणि आज मी तुम्हाला जाहीररित्या विचारतोय की ते ज्या भाजपच्या टिनपाट, होय मी मुद्दा म्हणून शब्द वापरतो, टिनपाट प्रवक्त्यामुळे आपल्या देशावरती नामुष्की ओढवलेली आहे, हे तुम्हाला मान्य आहे का? हे तुम्हाला मान्य आहे? आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा फोटो कचरा कुंडीवरती लावण्यात आला या एका व्यक्तीमुळे, हे तुम्हाला पटते? या अशा पद्धतीने तुम्ही जाणार असाल आणि तुमच्या मागे आम्ही फरफटत यावं ही तुमची जर का भूमिका असेल तर सोडून द्या, हे कदापि होणं शक्य नाही आहे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल जे बोलत होतो की गेल्या सभेमध्ये मी बोललो की भारतीय जनता पक्षाने मध्ये एक सभा घेतली होती आणि सभेमध्ये सगळे भगव्या टोप्या घालून आले होते. भगव्या टोप्या कशाला? आम्ही हिंदू आहोत का रे? तुझ्या वागणुकीत कळत नाही तू हिंदू आहेस का? भगवी टोपी घालून काय नमाज पडतोस की काय? भगवी टोपी घातली म्हणजे हिंदू होत नाही. टोपीमध्ये हिंदुत्व नसतं, डोक्यामध्ये हिंदुत्व असतं. आणि जर भगव्या टोपीत हिंदुत्व असेल तर संघ काळी टोपी का घालते? लोकांनी म्हटलं तुम्ही संघावरती का टीका केली? म्हटलं मी संघावरती टीका नाही केली, पण संघ त्यांची मातृसंस्था आहे, त्यांनी बघा ना आपल्या काय कार्टिकची वायत झाली ती. जे काय तुम्ही शिकवत आहात ते तुमची कार्टी समजून घेत नसतील आणि वायातासारखं वागत असतील तर कानाखाली वाजवायची की नाही हा अधिकार त्यांच्या मातृसंस्थेला आहे. आणि आज सुद्धा मोहन भागवतांनी जी एक भूमिका घेतलेली आहे, खरोखर चांगली भूमिका आहे, की प्रत्येक मशिदीखाली शिवलिंग शोधण्याची गरज नाही, इतिहास कोणी पुसू शकत नाही,